Coi tu, coi tu, coi tu. Tem um outro lado. Coi tu, tá vendo? Coi tu, tá vendo? पडन गेलो कला मंडळी, पाऊस पडांतर सुरुवात झाली आणि लईराईच्या जत्रेच्या दरम्यान पाऊस यो पडताच आणि पडलो पण जरा एक दोन भाडी होती ती मारलंय मधल्यामध्ये रेनकोट जिंदाबाद. आता अजून एक भाडा आता येईल. शुभ सकाळ मंडळी, नमस्कार मित्रांनो. पाऊस पडान गेलो. सायल्याची पानं बघा कशी गळांग सुरुवात झाली. नवीन पालवीली ती दाखवली तुम्हाला. पुष्पाल्याची झाडा बघा, कडीपत्तो कितकी हाती बघा. तर मित्रांनी बघू शकतात नवीन पालवी आता आणि जुने सगळे कोलपे झाडा सुकले. हा आणि पाऊस पडल्यानंतर असं वातावरण आज आज पण दमटच वातावरण हा. लाईट नंतर मोबाईल चार्जिंगला गेले घेऊन. नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत, माझ्या मी दोडा मारकर यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, पावसाळा जवळ येलो कसो एकदम वाटाक लागलो. म्हणजे काल पाऊस पडलो भरपूर, वादळी वारो आणि लाईट पण गेली. हा मोबाईल पण चार्जिंग नाही, ते कोणाच्या इन्व्हर्टरवरती केलं आहे चार्जिंग थोडंसं 50%. आता जाते जरा दोडा मार्ग, जरा पेट्रोल भरूया आणि बारीक सारीक कामं आहात ती पण करूची आहात. त्यामुळे आजच्या दिवसभरात आणि तुम्ही बघितले असेल थोडंफार मी सुरुवात काल लाकडा वगैरे भरलं तरी शूटिंग माझ्या काढलं आहे सुरुवातीक, नाहीतर मग लास्टला हे करीन टाईमलॅप्स मोडमध्ये, कारण अर्ध्या तासाची शूटिंग आहात ती. तर बघूया आणि आज दिवसभरात खय खय जाते तो आणि जास्त करून लईराई जत्रेक जाऊचो विचार असा. तर ह्या व्हिडिओमध्ये ती कंटिन्यू जाता का बघूया, नाहीतर मग दुसरं ब्लॉग त्यासाठी करूचं लागतलो. मित्रांनो, हो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा. चला व्हिडिओ सुरुवात करूया. पहिल्या आधी जात आहे दोडा मार्ग
आणि वाटेत काय परिस्थिती आहे बघूया. लाईटीचा काय तर खरा नाही दोन दिवस, पण व्हिडिओ अपलोड करूची असाच. पेट्रोल तर घातला, चला रेडी सेडी गो. मार्गची मच्छी मार्केटची एरिया, मासे बिशे असत काय काय, पण मला जाऊचा जरा मन रे. आणि इकडे बघू शकता गालमेवाले कितके इले आहेत, ते सगळे गालमेवाले. मित्रांनो, शिरगावची जत्रा आणि पाऊस हे समीकरण बनलेला जा, त्यामुळे शिरगावच्या जत्रेच्या आधी जरा पाऊस येऊ येतात. आणि काल इलोच पण आणि वादळ वारं पण झालो आणि पाऊस पण बरोच लागला. आणि त्यानिमित्ताने दोन भाडी पण होती, पावसातलीच मारलाय रेनकोट वगैरे जुनो काढलाय. आणि तर विमानतळावरती एक झाड पडला ट्रान्सफॉर्मरवरती, त्यामुळे लाईटीचा काय दोन दिवस तरी खरा नाही. आता जाऊचा शिरगावात जत्रेक तर आईलाही राहायचे, पण जरा मावशी जातो जर सांगा येत आहे मी येते म्हणा, काय रेंज नसलेली ना आणि लाईट पण नसल्यामुळे मोबाईल पण चार्जिंग नसलेलो. तर सकाळी इन्व्हर्टरवर मोबाईल थोडंसं चार्जिंग केलं आहे आणि आता जाते जरा म्हणे बघूया. लाईट असली तर मग थोडंसं चार्जिंग करत आहे आणि मग व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. मावशी गेली पण लाईट नाही. मित्रांनो, बॅक टू वर्क, घरा जाऊया. मणेरसून जाऊन इलोय, घराकडे तर रेंज नसतली. बघूया व्हिडिओ संध्याकाळी कसं करून टाकूचो जा. ह्योच फोड गे मोठे लो, तो एक जुना ह्यो कोवळो जरा सो असा तडे तडे जा, तडे तडे जा घेऊन तू सगळे थोडला.